तुम्हाला माहिती आहे का, यावर्षी 9 नोव्हेंबरला शाहरुख आणि दीपिकाच्या ओम शांती ओम सिनेमाला 15 वर्ष पूर्ण झाले. त्या सिनेमाची प्रत्येक गोष्ट आजही चाहत्यांच्या आवडीचा विषय आहे. खास करून आठवणीत राहतं ते म्हणजे दीपिकाचा पहिला सिनेमा, शाहरुखचा डबल रोल, अप्रतिम सेट, लोकेशन, हँडसम हंक अर्जुन रामपालची निगेटिव्ह भूमिका, त्रयस्था पदेसारखा मित्र आणि खास करून त्यातली गाणी. दिग्दर्शक फराह खानच्या आग्रहाखातर स्क्रीनवर एकत्र आलेले धर्मेंद्र, संजय दत्त, सलमान खान, सैफ यांचा गेस्ट अपिअरन्स, आमिरने यासाठी नकार दिला होता. शाहरुखने दर्द डिस्कोच्या गाण्यासाठी 3 महिन्याची मेहनत घेतली होती. या सर्वाच्या जोरावर सिनेमाने तब्बल 150 कोटींचा गल्ला केला होता. ओम शांती ओम मधल्या गाण्यांचा विषय चाहत्यांच्या अगदी जवळचा आहे. विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची लोकप्रियता आजही जशीच्या तशी आहे आणि यूट्यूबवर त्याला लाखोंनी व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या चित्रपटाच्या संगीतासाठी विशाल शेखर यांची संगीतकार म्हणून पहिली पसंती नव्हती. ओम शांती ओमचे लेखक मुश्ताक शेख यांनी द मेकिंग ऑफ ओम शांती ओम या पुस्तकात या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात ते म्हणतात की दिग्दर्शक फराह खानने सुरुवातीला चित्रपटाचा अल्बम तयार करण्यासाठी AR रहमान यांच्याशी संपर्क साधला होता. दोघांनीही काही संगीत बैठका घेतल्या होत्या. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एकतर फराह खान यांचा दिग्दर्शक म्हणून महत्वाकांक्षी सिनेमा आणि दुसरं कारण शाहरुख आणि AR रहमान यांनी आधी 4 वेळा एकमेकांसोबत काम केलं होतं. त्यांचा पहिला सहयोग दिलचमध्ये होता, तो प्रचंड यशस्वी ठरला. छैया छैयासह सगळेच गाणे लोकप्रिय ठरले. त्यांचा दुसरा सिनेमा 2001 साली प्रदर्शित झालेला 1 2 4 हा सिनेमा त्याचा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही, पण या सिनेमाची गाणे प्रचंड लोकप्रिय झाली. 2004 साली प्रदर्शित झालेला स्वदेश हा त्यांचा 3रा सिनेमा होता, पण या सिनेमाचीही झलक बॉक्स ऑफिसवर झळकली नाही, पण त्याचे संगीत हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी ठरलं. आणि शेवटी शाहरुख खान आणि AR रहमान यांनी यश चोप्रा यांच्या 2012 साली प्रदर्शित झालेल्या जब तक है जान मध्ये एकत्र काम केलं. त्यामुळे फराह खान यांना संगीताच्या बाबतीत दर्जेदार कामाची अपेक्षा होती, पण AR रहमान संगीत हक्कामध्ये शेअर मागण्यात फेमस आहेतच. त्यामुळे या सिनेमाच्या संगीताच्या बाबतीत निर्मात्यांसोबत संगीत हक्कामध्ये वाटा मागितल्याने काही गोष्टी म्हणाव्या तशा पुढे आल्या नाही. काही दिवसातच AR रहमान यांच्याऐवजी लोकप्रिय संगीतकार जोडी विशाल शेखर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. विशाल शेखर या दोघांनी अक्षरशः या संधीचं सोनं केलं. ओम शांती ओम मध्ये काही अतिशय आनंददायी आणि भावपूर्ण गाण्यांची मांडणी त्यांनी केली. त्यांनी सिनेमाच्या पहिल्या भागात 70च्या दशकाच्या संगीत स्टाईलला न्याय दिला. फराह खानने त्याच पुस्तकात म्हटले आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संगीत त्यांनी याआधी कधीच केले नव्हते. तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा हा भाग आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.